चंद्रपूर म्हणजे राजकीय दृष्ट्या मुरब्बी समजला जाणारा मतदारसंघ. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटे चंद्रपुरात भाजपनं विजय मिळवला, पण सध्या हा मतदारसंघ कोणाच्या बाजूने झुकतोय? चला पाहूयात आमच्या विशेष कार्यक्रमात वेध मतदारसंघाचा. चंद्रपूर, एकीकडे तुफान कोसळणारा पाऊस तर दुसरीकडे तापमानाचे दाहक चटके देणारा भूभाग. मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांनी गाजणारा, ताडोबाच्या वाघांना आश्रय देणारा, गोसेखुर्दचं रखडलेपण सहन करणारा, प्रदूषणानं पोळलेला आणि विकासाच्या वाटेवर प्रगती करणारा हा मतदारसंघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गृहजिल्हा. या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आरणी हे दोन विधानसभा मतदारसंघ देखील येतात. एकीकडे चंद्रपूरचा तोंडवळा उद्योग प्रकल्पांचा, तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील शेती, शेतकरी आणि आदिवासींच्या प्रश्नांचा अस्वस्थ करणारा अध्याय. एकीकडे व्यापार उदीम, रेल्वे यांचं जाळं, तर दुसरीकडे जीवती आणि आरणीच्या भागात धड रस्तेही नाहीत अशी इथली स्थिती. गेली अनेक वर्ष काँग्रेसच्या अलगद झोळीत पडणारा हा मतदारसंघ भाजपनं सुयोग्य मशागत करत आपल्या बाजूनं वळवला. आदिवासी ओबीसी मतं कुणाच्या पारड्यात एकगठ्ठा पडतात यावरून इथला खासदार ठरतो. कोळसा घोटाळा उघड करणारे हंसराज अहिर यांनी 2014 236,269 च्या मताधिक्यानं विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या संजय देवतळेंचा पराभव केला. गेली अनेक वर्ष रेंगाळलेला गोसेखुर्द सिंचन प्रकल्प, स्थानिक आणि आदिवासी तरुणांची बेरोजगारी, जमीन अधिग्रहितांचे बोचणारे प्रश्न, रस्ते आणि रेल्वे मार्गाचं जाळं उभारण्याची गरज, यासाठी मतदारांनी भाजपला निर्णायक मतदान केलं. मी माझ्या काळामध्ये मुंबईला गाडी सुरू करू शकलो, पुण्याला गाडी सुरू शकलो, यासोबत उत्तर भारतातील अनेक गाड्यांची मागणी होती त्याही सुरू झाल्या. ताडोबासारखं, अननोंसारखे वैभव असलेली नावं आहेत त्यांचंही नाव गाड्यांना दिलं. सिंचनामध्ये आम्हाला आम्ही टार्गेट आहे आमच्यापाशी, आम्ही दुप्पट सिंचन करणार हे लक्ष केंद्रित करून आम्ही काम करतो. त्यामध्ये गोसेखुर्दचा प्रकल्प चंद्रपूरला लाभार्थी आहे, चंद्रपूर जिल्हा आहे. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीतही चंद्रपूरमधील 6 पैकी 5 विधानसभा जागांवर भाजपचा झेंडा फडकला, तर वरोराची जागा शिवसेनेने जिंकली. राजुरामधून ॲडव्होकेट संजय धोटे, चंद्रपूरमधून नाना शामकुळे, बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार, वणीमधून संजीव बोधकुरवार आणि आर्णीमधून राजू तोडसाम हे भाजप उमेदवार विजयी झाले. वरोरातून शिवसेनेचे बाळू धानोरकर यांनी बाजी मारली. देश आणि राज्यात पाय रोवल्यावर भाजपनं चंद्रपूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही आपला प्रभाव वाढवला. चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भाजपनं सत्ता मिळवली. चंद्रपूर शहर मनपा, मूल नगरपालिका, बल्लारपूर नगरपालिका, वरोरा नगर परिषद, वणी नगर परिषद इथेही भाजपचं कमळ फुललं. मात्र या वादळातही शिवसेनेनं भद्रावती नगरपालिका राखली. यवतमाळच्या पांढरकवडा आणि आरणी येथे भाजपला इतर पक्षांनी शह दिला. नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं भाजपला तगडं आव्हान दिलं, पण हे आव्हान पेलताना काँग्रेसची चांगलीच दमछाक सुरू आहे. ज्यांना पार्लमेंट आणि विकासाची कामं जमत नाही ते आपले कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये फिरण्याचे काम करतात, पण यांची खूबी आहे की हे गाव गाव जातात आणि 30 दिवसातून 29 दिवस ते हेडक्वार्टरवर राहतात. तर आता त्यांना प्राधान्य दिलंच पाहिजे, हे तर जनतेने ओळखलं पाहिजे. विद्यमान खासदार हंसराज अहिर यांची ही 4थी संसदवारी, त्यात मोदी सरकारच्या काळात गृह तसंच रसायन खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे, पण मंत्रीपदाचा लाभ मतदारसंघात विकासकामांच्या रूपानं पोहोचवण्यात ते अजून कमी पडतायत. काँग्रेस राष्ट्रवादीतली फाटाफूट आणि शिवसेनेची मर्यादित शक्ती या बाबी त्यांच्या पथ्यावर पडतायत. त्यांना आव्हान देऊ शकेल अशा उमेदवाराची उणीव ही काँग्रेसची दुखरी बाजू ठरतीये. आज जर चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचं आपण जर एकंदर स्ट्रक्चर पाहिलं तर सुधीर मुनगंटीवार यांच्याच फाउंडेशनवरती उभं आहे. हंसराज जरी मंत्री असले तरी त्यांनी जी काही पहिल्यांदा घोषणा केली मंत्रालयानंतर त्या परिपूर्ण झाल्या नाही. उदाहरण द्यायचं झालं तर कोळशापासून युरिया बनव अशी त्यांनी घोषणा केली होती, तो प्रकल्प कुठे गेला अजून कोणाला कळलं नाही. टेक्सटाईल पार्क आणण्याची त्यांनी घोषणा केली होती तीसुद्धा कुठे आहे ते माहीत नाही. सिकल सेलचं हॉस्पिटल अजून झालेलं नाही, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणतो म्हणे ते सुद्धा झालं नाही. चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलवणारी विकास कामं आणि त्यातील स्थानिक खासदाराचा प्रत्यक्ष सहभाग याबाबत मतमतांतर आहे. 4 वर्षांआधी सुरू झालेली विकास कामांची मालिका अधिक ठळकपणे पुढे येण्याची गरज व्यक्त होतीये.
आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत। 4 वेळा खासदार असलेल्या अहिर यांनी गेल्या 5 वर्षात नेमकी काय कामगिरी केली, चंद्रपूरवासियांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय, चला पाहूयात हा रिपोर्ट। हंसराज गंगाराम अहिर चंद्रपूर वणी आरडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार, विद्यमान केंद्रीय गृहराज्यमंत्री, अफाट जनसंपर्क असलेले सर्वांचे लाडके भैया। काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळात कोळसा घोटाळा उघड करून सत्ताधाऱ्यांना जेरी सांडणारे भैया सध्या आपल्या विभागाच्या माध्यमातून मतदारसंघासाठी विकासाच्या विविध वाटा शोधतायत। रेल्वे, रस्ते, सिंचन, आरोग्य, महामार्ग, जनौषधी, दूरसंचार आदी क्षेत्रात भरीव काम केल्याचा त्यांचा दावा आहे। चंद्रपूर हा देशातील सर्वाधिक जमीन अधिग्रहण झालेला जिल्हा आहे। शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला आणि रोजगार मिळवून दिल्याचंही ते सांगतात। प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवले, पैसा मिळवून दिला, शेतकऱ्यांना चांगला भाव दिला, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या, 10,000 जास्त नोकऱ्या दिल्या, हे मोठं काम माझ्या हातून घडलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये पुणे मुंबईसारख्या शहरांना आणि 32 रेल्वे गाड्यांचे थांबे, हे मोठे यश आहे आमचं या जिल्ह्यामधलं। सिंचनामध्ये आम्ही टार्गेट आहे आमच्यापाशी, आम्ही दुप्पट सिंचन करणार हे लक्ष केंद्रित करून आम्ही काम करतो। गेल्या काही वर्षात चंद्रपूरला प्रदूषणाचं ग्रहण लागलंय। सिंचन सोयींना पारखं झालेलं चंद्रपूर, प्रमुख शहरांना बकाल स्वरूप आलेलं चंद्रपूर आणि आरोग्य शिक्षण क्षेत्रात मागास असलेलं चंद्रपूर अशी ही चंद्रपूरची ओळख बनतीय। या भागातील नागरिकांना त्याबाबत विचारल्यावर त्यांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या। श्री हंसराज भैया आहेर यांनी चंद्रपूर आणि या लोकसभेच्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी जरूर काही गोष्टी केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये प्लास्टिक इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यानंतर त्यांनी जे इथे विविध उपक्रम राबवलेले आहेत रुरल एरियामध्ये ते सुद्धा सराहनीय आहेत, आणि लोकाभिमुख खासदार म्हणून त्यांची जी प्रतिमा निर्माण झालेली आहे ती खरोखरीच वास्तविक आहे असं जरूर वाटतं। खासदार असून आपले मिनिस्टर आहे, मिनिस्ट्रीमध्ये असूनही सुद्धा आपल्या रेल्वेच्या गाड्या बरोबर सुरू नाही आहे। गांधीधाम ते गांधीधाम एक्सप्रेस जी शुक्रवारला आहे ती शुक्रवार आपल्या चंद्रपूरला थांबा देण्यात यावा ते काहीच करत नाही। काय अर्थ आपल्याला विनाकारण आपले एवढे मिनिस्टर नावाजलेले मिनिस्टर आहे सर्व आहे। आपल्या आजवरच्या खासदारकीच्या काळात अहिर यांनी 15 कोटीहून अधिक निधी विकास कामांवर खर्च केलाय, पण तरीही राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूरला विकासाची नवी वाट दाखवून प्रगतीचा रोडमॅप आखण्यात त्यांना सूर्ग बसलेला नाही। त्यांना मिळालेली दोन्ही केंद्रीय खाती थेट लोकांच्या समस्या सोडवण्यात कामी येत नसल्याची टीका होतीये। पार्लिमेंटची जबाबदारी आणि विकासाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते त्यांच्याकडे फक्त फिरण्यासाठी वेळ नसतो, ते महिन्यात 2 महिन्यामध्ये एकेका भागात जाऊन एकाच ठिकाणी सगळ्यांना बोलून त्यांच्या काय समस्या त्या ऐकतात। पण यांची खूबी आहे की हे गाव जातात आणि 30 दिवसातून 29 दिवस ते हेडक्वार्टरवर राहतात। प्रॅक्टिकलमध्ये एक अनाऊन्समेंट करणं, दावे करणं हा भाग वेगळा आणि त्याला इम्प्लिमेंट करणं हा भाग वेगळा। इम्प्लिमेंट होत नसेल तर दावे करण्याला काय अर्थ नाही। केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या कार्याचं मूल्यमापन करताना आपण त्यांची पार्श्वभूमी बघितली पाहिजे की त्यांनी कोळसा घोटाळा उघडकीस आणून देशभरात भाजपला एक वेगळ्या प्रकारची उंची दिली। मनमोहन सिंगांना सुद्धा कटगडात उभा करण्याचा प्रयत्न हंसराज अहिरने केला, परंतु मला असं वाटतं की त्यांच्या जे काही आवडीचं खातं आहे ते त्यांना मिळालं नाही। म्हणून गृहराज्यमंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा निराशाजनक आहे असं मला वाटते। हंसराज अहिर सलग 3 निवडून आले, विरोधात असताना त्यांनी अनेक घोषणा केल्या तेव्हा आपण समजू शकतो कारण त्यांच्याकडे सत्ता नव्हती, परंतु जेव्हा मंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडून भरीव अपेक्षा होत्या। चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचं वेगानं शहरीकरण होत आहे, तिथल्या नागरिकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत। दुसरीकडे याच लोकसभा क्षेत्रात साधी 12 रस्ते नसलेली गावं देखील आहेत। प्रगतीची गाडी पॅसेंजरच्या गतीनं रुळावरून धावायला सुरुवात झाली आहे, पण जनतेच्या अपेक्षा बुलेट ट्रेनच्या वेगानं कामं होण्याच्या आहेत। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।